चला जाऊया आळंदीला, आलो पण आळंदीमध्ये, चला बघा. चला म्हटलं आलोच आळंदीमध्ये, तर एक चला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला आणि छोटासा ब्लॉग करूया. खूप ऊन पडलं होतं, उन्हातानात पाणी पिलो आणि बॉटल पण सोबत घेऊन गेलो. मग इथं एक छोटासा मुलगा आला गंध लावायला, सांगू अगोदर नको म्हणत होती, नंतर म्हटलं लाव कारण माऊलीचे दर्शनाला गेलं आणि गंध नाही लावला, असं होतच नाही ना. मग इथं लावलेलं आहे त्यांनी गंध. कसं वाटतंय? छान ना, मस्त, वा वा, लई छान वाटतंय. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो दर्शनाला, बॉटल घेऊनच जाऊया म्हटलं. नंतर आम्ही ते पाठीमागं दिसते ना ते आजोबा वगैरे, रेड शर्टचा मुलगा, तिथून पायऱ्या आहेत वरती जायला आणि तिथं लगेचच मंदिर आहे. नंतर आम्ही निघालो मंदिरात जायला, पण नंतर काय झालं, माझं गॉगल राहिला तिथंच माझ्याजवळच राहिला, मला त्याच्यात ठेवायचा होता. मग परत रिटर्न गेलो गाडीजवळ आणि परत ठेवलं गॉगल वगैरे ठेवला आणि मग परत आम्ही रिटर्न आलो. हे बघा इथं आलो आम्ही रिटर्न गाडीला जवळ आणि ते सगळं ठेवलं आणि परत गेलो. दोन चक्कर मारले आणि इथं चाललेलो आहे मंदिरात, आलेलं आहे मंदिर लगेचच. इथं सोडायची चप्पल, हे बघा वरतीचं दिसतंय ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदीमध्ये. नंतर आम्ही बऱ्याच वेळ काय केलं, बारीमध्ये थांबलो. खूप गर्दी होती आणि त्यात ऊन पण होतं, खूप तहान लागायची, गरम व्हायचं, पाणी वगैरे पिलो, बॉटल घेऊनच आलो होतो सोबत. त्याच्यानंतर आम्ही इथं बसलो छान सावलीला, पिंपळाचं मोठं झाड आहे बाहेर. तिथं बसल्यानंतर कुक्कू म्हणजेच कोकिळा, हिचा छान असा मस्त आवाज ऐकायला येत होता. इथं वरतीच झाडावर होती आणि एकदम स्पष्ट. हे बघा तुम्ही पण ऐका. जसं छान वाटतं नॅचरल बर्ड्सचा आवाज ऐकणं असेल किंवा छान थंडगार झाडाच्या सावलीला बसणं असेल, खूप म्हणजे खूप आवडतं मला. त्याच्यामुळे आम्ही थोडं जास्त 5 मिनटं जास्त बसलो कारण सारखाच आवाज येत होता आणि खूप असं स्पष्ट येत होता. शक्यतो कोकिळा अशी म्हणजे जवळ समोर बसत नाही ना, जास्त असं दिसत नाही ती आवाज करते तेव्हा, पण ती एकदम जवळ असल्यामुळे एकदम स्पष्ट आवाज ऐकायला येत होता आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे ऐकून आम्ही वारंवार थोडं गप्पा वगैरे मारल्या, बसलो थोडंसं छान कारण जास्त वेळ बारीला थांबल्यामुळे खूप दमलो पण होतो. सानूच्या चालल्या होत्या गप्पा पप्पासोबत. आलो होतो इथं आळंदीमध्ये कशासाठी, तर एक दर्शन घ्यायला. तसं आम्ही दरवर्षी येतो, वर्षातून एकदा किंवा 2-3 महिन्यातून एकदा, जसं आमचं येणं होईल तसं आम्ही येत असतो सानूला घेऊन. कसं दिसतंय, क्यूट क्यूट बाळ दिसतंय ना, लय छान दिसतंय. आणि चालल्या होत्या गप्पा सानूच्या, थोडासा व्हिडिओ केला आणि ते गंध लावल्याला दाखवत होती कसा लावला. आणि मग निघालो आम्ही जायला. इथून मग गेलो नंतर लगेचच आम्ही घरी निघालो. आम्ही आलो ना तिथं तर एक हॉटेल होतं, तिथे थोडंसं भूक पण लागली होती ना, बराच वेळ याच्यात गेला. मिसळ वगैरे खाल्ली आम्ही, सानूनी वडापाव खाल्ला. सानूचं कसं खाती वडापाव इथं, आणि तिला वडापावच पाहिजे होतं, मिसळ नको म्हटली. त्याच्यामध्ये क्यूट बाळ आहे आमचं, ते मग असं वाटतं ॲक्च्युअल गर्दी, पण ते ना हे म्हणजे ते पोस्टरसारखं असं चिटकत नाही का, तसं चिटकवलेलं आहे आणि त्याच्यावर तसं दिसते, किती व्यवस्थित दिसते ना, असं वाटत पण नाही की ते नकली म्हणजे रिअल वाटतंय ना. ते सगळं इथं चाललंय आमच्या चिवचिवचं खायचं काम वडापाव. आणि नंतर आम्ही निघालो जायला, सगळं झाल्यावर घरी. आणि खूप छान वातावरण होतं दुपारनंतर, म्हणजे
किती ऊन पडलेलं होतं, पण ऊन नाही, थोडंसं आभाळ वगैरे आलं होतं आणि पाऊस पण नाही. आणि छान मग मस्त निघालो घरी. छान मध्ये थोडेसे रील वगैरे केले 2-3 गाडीवर बसल्या बसल्या. मायलेकीचे फोटो वगैरे झाले 2-4 आणि गेलो. छान वातावरण खूप छान होतं, मग म्हणून मग थोडंसं शूट केलं, कारण छान वाटत होतं खूप, म्हणजे ऊन वगैरे ते कमी झाल्यामुळं. चला, कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.